फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। आठवड्याच्या प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारला आपल्यासाठी घेऊन येणार आहे गणित व विज्ञानातील नवनवीन संकल्पना। त्यासाठी तुम्ही आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। टुडे वी लर्न द फ्रॅक्शन्स। आज आपण बघणार आहोत फ्रॅक्शन्स। फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक। आता समजा आपण संख्या लिहिली 3, ही जी संख्या आहे ही पूर्ण आहे, पण आपण जर 3/2 लिहिली तर ही संख्या अपूर्ण आहे। आपण ही संख्या म्हणजे पूर्ण याच्यात दर्शवू शकत नाही, म्हणून याला फ्रॅक्शन म्हणतात, म्हणजे त्याचे भाग केलेले असतात। पूर्ण एककात ही संख्या आपण दर्शवू शकत नाही। आता इथे आपण एक सर्कल घेतलाय आणि त्याचे भाग केले। पहिल्या याच्यात बघा, एक सर्कल घेतला, त्याचे 2 भाग केले, नंतर एक सर्कल घेऊन त्याचे 6 भाग केलेले आहे, इथे सर्कलचे 8 भाग केलेले आहे। तर आपण याच्यात हा पहिली जी आकृती आहे याला आपण असं डिनोट करू शकतो 1/2, आणि 1 जो आहे त्याला न्यूमरेटर म्हणजे अंश म्हणतात, 2 याला डिनॉमिनेटर म्हणजे छेद म्हणतात। आता इथे 6 पैकी आपण 1 भाग रंगवलाय म्हणजे 1/6, 1 इज न्यूमरेटर, 6 इज डिनॉमिनेटर। इथे 8 पैकी आपण एकच भाग रंगवलेला आहे, तर इथे याला 1 म्हणतात न्यूमरेटर आणि 8 म्हणतात डिनॉमिनेटर। तर 1/2, 1/6, 1/8 आणि 3/2 हे काय झाले? फ्रॅक्शन्स झाले। तर आज आपण बघणार आहे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स। तर आता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स म्हणजे काय? तर बघा, आता आपण पहिल्या याच्यात 1 म्हणजे एक सर्कल घेतला आणि त्याचे 2 भाग केले, तर आपण ते हाफ असं लिहू शकतो। नंतर हा जो दुसरा सर्कल घेतला आहे याच्यात आपण जर 3 भाग शेडेड केले, हा 2 आणि हा 3 भाग शेडेड केले, तर आपण इथे लिहितो 6 पैकी इथे शेडेड केलेले भाग वरती लिहायचे न्यूमरेटर मध्ये, एकूण भाग खाली लिहायचे। मग इथे टोटल किती डिवाइड, आपण एक सर्कल किती मध्ये डिवाइड केलाय? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मध्ये। मग आता 8 पैकी आपण सपोज इथे 4 भाग रंगवले आहे, बघा हा एक रंगवला, हा एक रंगवला आणि हा एक रंगवला। तर आता बघा, आता हे जे आपण फ्रॅक्शन लिहिले 1/2, 3/6 आणि 4/8, याला आपण म्हणतो की इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स, म्हणजे सममूल्य अपूर्णांक। बघा, आपण इथे पाहिलं तर इथे पण अर्धा सर्कल पूर्ण आपण शेडेड केलाय, इथे जरी 6 पैकी आपण 3 भाग केले असेल तर आपण पाहिलं तर हा अर्धा सर्कल जो आहे तो पूर्ण शेडेड आहे, आणि इथे पण आपण 8 भाग केले त्याच्यातला अर्धा सर्कल शेडेड आहे, आणि याला आपण जर भाग दिला तर 3 × 3 × 2 = 6, एका संख्येने भाग द्यायचा, 2 × 4 = 4 आणि 4 × 2 = 8। बघा, 1/2 = 1/2 = 1/2 म्हणजे 1/2, 3/6 आणि 4/8 हे काय झाले? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन। इक्विव्हॅलंट म्हणजे सममूल्य अपूर्णांक। आता आपल्याला जर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढायचा असेल, सपोज एखादी संख्या दिली असेल, आपल्याला जर संख्या दिली की 7/4 ही संख्या दिली आणि याचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक जर काढायचे असेल, तर काय करायचं की ही जी संख्या दिली आहे याला कुठल्याही एका संख्येने गुणायचं। बघा, इथे 2 गुणलं अंशाला आणि छेदाला, तर हा सममूल्य अपूर्णांक तयार होतो। 7/4 पुन्हा घेतला, याला कुठल्याही संख्येने गुणा, तुम्ही 5 गुणा, 10 गुणा, 7 गुणा, 100 गुणा, जी संख्या येईल ती काय? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन। आता 7 × 2 = इथे होता 14, 4 × 2 = 8, 7 × 5 = 35, 4 × 5 = 20 हे जे आहे हे त्याचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन झाले। म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढत असताना 1 पासून कुठल्याही संख्येने 0 सोडून आपण गुणलं तर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार होतात। इथे आपण याला भाग दिला तर बघा, इथे जर भाग दिला आपण तर 2 × 4 = 8 आणि 2 × 7 = 14 म्हणजे 7/4 आलं। इथे जर भाग दिला तर 5 × 21, 5 × 7 = 35, अशा प्रकारे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स तयार होतात। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।